काही दिवसांपासून अमरावतीत मोठ्या राजकीय घडामोडी दिसून आल्या आहेत. राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर प्रहार जनसंघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांची दिव्यांग कल्याण विभागाच्या अध्यक्षपदी निवड झाली. तर सध्या अमरावतीत राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. 2 दिवसांपूर्वीच आमदार रवी राणा यांनी बच्चू कडूंवर गंभीर आरोप केलाय. या आरोपावरून राणा आणि बच्चू कडू यांच्यामधील वादाला तोंड फुटलंय. मंत्रिपदासाठी सरकारला ब्लॅकमेल करणाऱ्या माणसाला आवर घालण्याची गरज आहे असं वक्तव्य रवी राणा यांनी केलंय. तर दुसरीकडे या आरोपांवरूनच बच्चू कडू यांनी जळगावच्या एका कार्यक्रमात आपण एकनाथ शिंदे यांच्यासोबत का गेलो याचा खुलासा केलाय. आम्ही बदलाम झालो खोके आम्ही गेलो तिकडे काय म्हणते गुवाहाटीला. एवढं बदलाम केलं राव का असं वाटतं जाव का नाही जाव बाहेर असं वाटत वांद झालं. म्हणजे कोणी कुठे गेलं तर खोके घेऊन आलाय खोके घेऊन गेला. पण मला त्या बदनामीची फिकर नाही. हम अगर गुवाहाटी नाही जाते तो फिर दिव्यांग मंत्रालय निर्माण त्या गुवाहाटीच्या बदनामीची आम्ही ऐशी की तैशी त्याची आम्हाला पर्वा नाही. पण शिंदे साहेबांनी जेव्हा आम्हाला फोन केला म्हणजे तुम्हाला या लागते म्हटलं उद्धव साहेबांना 2 वर्ष त्याच्यासोबत राहिलो मी राज्यमंत्री होतोय त्यांनी दिव्यांग मंत्रालय केलं नाही तुम्ही करता काय सांगा तर येतो नाही तर गाडीतून उतरतो. त्यामुळे बच्चू आपण केल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यांनी दुसऱ्या वेळेस आम्ही गुवाहाटीला गेलो दुसऱ्या चक्कर मारलं ना आम्ही नंतर तुम्हाला माहीत नाही म्हणून मुद्दाम सांगतो. तर आम्ही जेव्हा दुसऱ्यांदा गेलो तेव्हा आम्ही शिंदे साहेब जेवण करायला बसलो आणि म्हटलं ते दिव्यांग मंत्रालय राहिलं आणि आपल्याला ते केलं पाहिजे. म्हणजे मी जेव्हा 15 वर्ष अगोदर ही लढाई सुरू केली तेव्हा आम्ही पहिले मागणी सगळ्या निवेदन पहिले लिहायचं दिव्यांग मंत्रालय झालं पाहिजे दिव्यांग मंत्रालय झालं पाहिजे. आणि आम्ही जेव्हा मिटिंगला बसायचं मुख्यमंत्र्यांसोबत नेमकी ती मागणी सोडून चर्चा व्हायची. आणि वेळ असा आला का होणार नाही आम्ही भ्रमनिराश झालो. 82 शासन निर्णय करता आले पण दिव्यांग मंत्रालय मात्र थांबलं. आता 1.5 कोटीची लोकसंख्या असणारं अल्पसंख्याक मंत्रालय झालं 1.5 कोटी असणाऱ्या सामाजिक न्याय मंत्रालय झालं. आम्ही 3 कोटीच्या घरात जातो आता 21 बांधव त्याच्यात पुन्हा आले तर त्याचं मंत्रालय होत नव्हतं. शिंदे साहेबांना तिथून फोन केला मुख्य सचिवाला सांगितलं तर 3 डिसेंबर समोर आहे 29ला मी तिकडे येणार आहो कॅबिनेटला प्रस्ताव आला पाहिजे. ते इतक्या जलद गतीनं कुठलं मंत्रालय जर तयार झालं असेल तर त्याचं नाव दिव्यांग मंत्रालय. म्हणजे यावेळी बच्चू कडू यांनी आपण गुवाहाटीला जात असतानाचा किस्सा सांगितलाय. एकनाथ शिंदेसोबत फोनवर चर्चा सुरू होती त्यावेळी कडू म्हणाले उद्धव ठाकरे सरकारमध्ये मंत्री असूनही दिव्यांग मंत्रालय मिळालं नाही. तुम्ही दिव्यांग मंत्रालय देत असाल तर सांगा नाहीतर मी गाडीतून लगेच उतरतो. त्यानंतर आपण दिव्यांग मंत्रालय केल्याशिवाय शांत बसणार नसल्याचं आश्वासनच एकनाथ शिंदेनी दिलं असल्याचं कडूंनी स्पष्ट केलं. दरम्यान बच्चू कडू यांच्या विधानानंतर शिंदे फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदासाठी नाही तर दिव्यांग मंत्रालयासाठीच गेलो असल्याचं स्पष्टीकरण दिल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच सत्ताधारी सरकारमध्ये सामील झाल्यानंतर आपण पाठपुरावा करून दिव्यांग मंत्रालयाची स्थापना केली असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केलाय. एकंदरीत राणा कडू वादामध्ये अद्याप कडू यांनी राणा यांना उद्देशून कोणतीही टिप्पणी केली नसून रवी राणांच्या आरोपावरून दोघांमध्ये पुन्हा एकदा संघर्ष पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.